रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या उंबरविरा गावाला भेट देत पाहणी केलेली आहे। यावेळी त्यांच्या सोबत खासदार श्रीरंग पारणे देखील उपस्थित होते। 3 जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाले। अनेक गावं वाड्या वस्त्यांवर घरांची पडझड झाली आहे। या भागामध्ये स्वतः जाऊन नुकसानग्रस्तांचं सांत्वन करून मदत पोहोचण्याचं आश्वासन देण्याचं काम पालकमंत्री अदिती तटकरे करतात। खालापूर तालुक्यातल्या दुर्गम भागामध्ये जाऊन देखील त्या मदत पोहोचवण्यासाठी सहकार्य करतात। खालापूर मधील उंबरविरा ठाकूरवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची आणि शाळेची पडझड झाली आहे। त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी उंबरविरा गावाला भेट दिली। यावेळी त्यांच्या सोबत खासदार श्रीरंग पारणे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी हे देखील उपस्थित होते। अदिती तटकरे यांनी संपूर्ण गावाची पाहणी करून नुकसानग्रस्तांच्या अडचणीही जाणून घेतल्या, तर नुकसानग्रस्तांनी मदत मिळवण्यासाठी निवेदन अदिती तटकरे यांच्याकडे दिलं। ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज।